सलग सुट्ट्या तसेच शाळा आणि महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडणार असल्याने वाहनांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि अपघातासारख्या कटू घटना वाढ होत असल्याने महामार्ग पोलीस अगोदरच सज्ज झाले असून त्या दृष्टीने वाहतुकीचा आराखडा देखील बनविण्यात आला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस मार्ग, मुंबई पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग वीकेंड आणि सलग सुट्ट्यांमुळे वाहनांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होते. मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग बोरघाट हद्दीत घाट सेक्शन तसेच मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग आणि NH 48 असा संयुक्तिक महामार्ग एकत्र येत असल्याने लाँग वीकेंडला वाहनांचे प्रमाण अधिक होऊन वाहतूक संथ गतीने चालू असते. त्यामुळे महामार्ग पोलिसांनी मागील वर्षीचा आढावा घेत वाहतूक कोंडीचे विघ्न टाळण्यासाठी विविध उपाययोजना तयार केल्या आहेत. यामध्ये वाहतूक चे नियमन करण्यासाठी दिवसा अवजड वाहने घाट सुरू होण्यापूर्वी शोल्डर लेनवर तसेच वाहन तळ ठिकाणी थांबवून हलक्या वाहनांना प्रथम प्राधान्य, कारच्या संख्येत वाढ झाल्यानंतर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि पुणे वाहिनीवरील लोड कमी होईपर्यंत सतत 10 ते 15 मिनिटाचे ब्लॉक घेऊन मुंबई वाहिनीवरील वाहतूक खंडाळा बोगद्याच्या ठिकाणी थांबवून पुणे वाहिनीवरील वाहतूक विरुद्ध दिशेने वळविण्यात येते व वाहतूक सुरळीत करणे. तापमान वाढीमुळे जड अवजड वाहने ही बंद पडत असल्यामुळे त्यांना क्रेन, पुलर, पोलीस केनच्या सहाय्याने लवकरात लवकर काढून वाहतुकीसाठी लेन उपलब्ध करून देण्यात येत आहे. पहिल्या लेनवर चालणाऱ्या जड अवजड वाहन चालकांवर खटला भरून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार. तसेच खालापूर टोल नाक्याजवळ PA सिस्टीमद्वारे जड आणि अवजड वाहनांना सूचना देण्यात येणार आहे.